ज्या पद्धतीने आता म्हणताय की काँग्रेसनी सुद्धा बाळासाहेब थोरातांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही, तुम्ही त्यांच्या बरोबर जाणार का? याचा प्रश्न असा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं लीडरशिप ही मराठा लीडरशिप आहे, तेव्हा नॉन मराठा समाजाचे असणारे जे इश्यू आहेत फार कमी प्रमाणात ते असणारं उचलतात. कदाचित त्यांनी उचलला असता NRCच्या माध्यमातून तर आम्हाला वेगळा सावता सुभा उभा करण्याची गरज नव्हती, पण सातत्याने डावलत असल्यामुळे आम्हाला असणारा हा जो इफेक्टेड वर्ग आहे वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली उभा करणं आम्हाला गरजेचं आहे. काय तुमची भूमिका आहे? ते आमची भूमिका व्हेरी क्लिअर आहे की NRC आणि CAA याच्याबद्दलचा असणारा जो प्रचार आहे तो प्रचार हा आहे की हा मुसलमानांच्या विरोधातला कायदा आहे. आम्ही असं मानतो की हा मुसलमानांच्या विरोधातला कायदा आहेच, नाही असं नाही, पण त्याच्याचबरोबर हिंदूंमधला 40% याच्यातून बाधित होणार आहे. भटक्या विमुक्त आहे तो आहे, आदिवासी आहे तो इफेक्ट होणार आहे, त्याच्यानंतर आलुतेदार बलुतेदारांमधला जो भटका आहे तो इफेक्ट होणार आहे, शेड्यूल कास्ट आहे तो इथला इफेक्ट होणार आहे. याला सिस्टमॅटिकली RSSनी झाकून टाकलं होतं आणि जे मोर्चे निघाले ते मोर्चे सगळे मुस्लिम यांचा इश्यू मांडत होते. आजचा आम्ही जो मोर्चा काढलेला आहे या मुसलमानांबरोबर हिंदूही त्याच्यामध्ये इफेक्टेड होणार आहे. हे जसं बाहेर आणलं तसंच RSS आणि BJPची थोडी भाषा बदलली, पण ते फसव आहे असं मी म्हणतो आहे, डिफ्यूज करण्यासाठी आहे आणि म्हणून हे आंदोलन आमचं चालू राहणार आहे. याच्याबरोबर दुसरा सगळ्यात मोठा इश्यू जो आहे तो या देशातली अर्थव्यवस्था. आम्ही नरेंद्र मोदी यांना आवाहन करतो की त्यांनी देशापुढे सांगावं की मिनिमम कॉस्ट ऑफ रनिंग दिस गव्हर्नमेंट, म्हणजे मिनिमम खर्च जो लागतो हे सरकार चालवण्यासाठी, तो 28 फेब्रुवारीपर्यंत जमणार का याचा खुलासा त्यांनी करावा. NRCच्या विरोधामध्ये CCAच्या विरोधामध्ये जी काय लढाई करायचं सर बाळासाहेब सांगतील ती लढाई. सिटिझनशिप आहे आमच्या हक्काची आणि हे लोक मुद्द्यांना भटकवून राहिले. मेन म्हणजे लोकांना आता किती गरज आहे, ते एम्प्लॉयमेंट नाही आहे, यंगस्टर बेरोजगार पडले, या मुद्द्याशी हटवण्याकरता हे लोकांनी हे फालतूचे ड्रामे सुरू केलेले आहेत. याचा काही संबंध नाही आहे. इतक्या वर्षापासून लोक इथे राहून राहिले ते काय इथले सिटिझन नाही आहेत का? मग आत्ताच काय गरज आहे यांना? GDP इतकं घसरलेलं आहे, यांच्याकडे दुर्लक्ष करते आणि इथे हे लोक वाद करतंय, काही अर्थ नाही ना मॅडम याला? हा संबंध फक्त दलित आणि मुस्लिमपुरतं नाही आहे, भारतातले 40% हिंदू जे आहेत तेही याला अफेक्टेड होणार आहेत. हा कुठला धर्म आणि जातीबद्दल प्रश्न नाही आहे, हा नागरिकतेचा प्रश्न आहे आणि नागरिकतेला धर्माबद्दल जोडणं हे फार चुकीचं आहे आणि तेच या सरकारने केलेलं आहे. सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन हा घटनाविरोधी कायदा आहे म्हणून एकत्र आलं पाहिजे, कारण की पक्ष आणि संघटना हे आपापल्या पक्ष कार्यालय आहेत. जेव्हा रस्त्यावर किंवा संविधानावर एखाद्या घातक आर्टिकल येतं तेव्हा आपण फक्त संविधानवादी असतो आणि म्हणून आपण त्याचा विचार हा संविधानाचा तो घात करत आहे का या विचाराने केला पाहिजे.